वीडियो मध्ये आपण कॉन्वेक्स सेट पर्यंत बघितलं. आता आपल्याला काही ग्राफिकल सोल्यूशन काढायचे का एखाद्या इनइक्वेशनचं ग्राफिकल सोल्यूशन किंवा त्याचा सोल्यूशन सेट काय असेल हे आपल्याला बघायचं. आता बघा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू एच अँड एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू एच ऑन द कॉर्डिनेट सिस्टीम. एखादं इक्वेशन जर दिलं तुम्हाला इन इक्वेशन अशा फॉर्मॅटमध्ये, आता या एचच्या जागेवर कुठलाही नंबर असू शकतो, 3, 4, -2 असं काही नंबर असणार, याचं ग्राफिकल सोल्यूशन काढायचं. मग आपण त्याच्यासाठी काय करणार बघा, तर हे आपण काढलेलं आहे पण हे कसं काढलं ते आपण पहिल्यांदा बघूया. सो ड्रॉ द लाईन एक्स इक्वल टू एच विच इज पॅरलल टू वाय. काय करणार आपण पहिल्यांदा, तर एक्स इक्वल टू एच ही एक लाईन काढणार की जी कशी असेल, वाय ॲक्सिसला पॅरलल असेल. बघा, एक्स इक्वल टू कुठलंही इक्वेशन घेतलं तुम्ही, एक्स इक्वल टू टू किंवा एक्स इक्वल टू थ्री, एक्स इक्वल टू -5, तर ही लाईन नेहमी अशी वाय ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. हा जर वाय ॲक्सिस असेल तर या वाय ॲक्सिसला ही लाईन नेहमी पॅरलल असणार. सो दिस लाईन इज वाय ॲक्सिस टू पॅरलल टू वाय ॲक्सिस अँड पासिंग थ्रू पॉईंट H0. आणि ती कशी असेल, तर H0 या पॉईंटमधून जाणार असेल. सो ऑल द पॉईंट्स ऑन द लेफ्ट साईड, बघा ही लाईन काढली, लाईन काढली एक्स इक्वल टू एच, हे एच अंतर आहे, हे टोटल जे अंतर आहे हे एच अंतर आहे आपलं असं. मग हे जर एच असेल तर हा पॉईंट काय झाला आपला, तर H0 झाला. मी या पॉईंटमधून जाणारी आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन काढली. देन ऑल द पॉईंट्स ऑन द लेफ्ट साईड, द लाईन एक्स इक्वल टू एच हॅज एक्स कॉर्डिनेट लेस दॅन एच. आता काय झालं बघा बरं, तर या लाईनवरचा कुठलाही पॉईंट आपण घेतला, या लाईनवरचा कुठलाही पॉईंट आपण घेतला, तर त्या पॉईंटच्या जो एक्स कॉर्डिनेट असणार आहे तो किती असेल, एच असेल. या पॉईंट लाईनवरचा कुठल्याही पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट किती आला, एच आला. तर या लाईनच्या लेफ्ट साईडचा, बरोबर ना, ऑल द पॉईंट्स ऑन द लेफ्ट साईड. मग लेफ्ट साईड बघायची आपल्याला, मग आता लेफ्ट साईडवरचे सगळे पॉईंट्स बघायचे. मग लेफ्ट साईडवरचे सगळे पॉईंट्स कसे असतील बघा, इकडचा या लाईनवरचा इकडचा हा लेफ्ट साईड आहे, याचे एक्स कॉर्डिनेट हे एचपेक्षा लहान असणार आहे, कारण त्याचा एक्स कॉर्डिनेट एचपेक्षा लहान दिसतोय ना, कारण तो इकडं आहे, त्यामुळे इकडं एक्स कसा असतो, लहान असतो. सो ऑल द पॉईंट्स ऑन द लेफ्ट साईड ऑफ दिस लाईन हॅज एक्स कॉर्डिनेट लेस दॅन एच. मग त्यामुळे झालं का, तर त्याचं सोल्युशन आपल्याला ह्याचंच सोल्युशन काढायचं आहे ना, असे सगळे पॉईंट्स गोळा करायचे की एक्स कसा आहे, एचपेक्षा लहान आहे आणि इक्वल टू आहे. इक्वल टू कुठे सापडतं, लाईनवर सापडतं. आणि लेस दॅन कुठे सापडणार, तर लाईनच्या लेफ्ट साईड. सो देअरफोर द सोल्युशन सेट ऑफ इन इक्वेशन एक्स इज लेस दॅन एच, कुठलं फक्त, तर लेस दॅन एचचं, इज द सेट ऑफ पॉईंट्स लाईज ऑन द लेफ्ट साईड ऑफ द लाईन एक्स इक्वल टू एच. म्हणजे एक्स इक्वल टू एच आहे ते हे सगळे पॉईंट झाले. बघा, एक्स लेस दॅन इक्वल टू एच आहे, याचे आपण दोन पार्ट करणार, कुठले, एक्स इक्वल टू एच आणि एक्स इज लेस दॅन एच. मग आपल्याला ही लाईन काढायची असते, मग आपण काय करणार, तर ही लाईन अशी काढणार. ही लाईन कुठली झाली, एक्स इक्वल टू एच. मग याचा सोल्युशन सेट काय झाला, तर या लाईनवरचे सगळे पॉईंट्स. हॅलो, आता लेस दॅनचा रिजन काढायचा आहे, लेस दॅनचं सोल्युशन सेट काढायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला एक्स कसा पाहिजे, एचपेक्षा लहान पाहिजे. म्हणजे ते कुठे आले पॉईंट, सगळे इकडे आले, बरोबर, म्हणजे या पार्टमध्ये आले. मग हा आहे लेस दॅनचा आणि हा आहे इक्वल टूचा. मग कंबाईन केलं तर याचं सोल्युशन सेट निघेल, बरोबर आहे ना. सो आपण काय म्हटलं, द सोल्युशन सेट ऑफ इन इक्वेशन एक्स इज लेस दॅन एच इज द सेट ऑफ पॉईंट्स लाईज ऑन द लेफ्ट साईड ऑफ दिस लाईन, या लाईनच्या लेफ्ट साईडला असलेला रिजन. सो देअरफोर द सोल्युशन सेट ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू, आता लेस दॅन इक्वल टू एच असेल तर काय ना, इज द सेट ऑफ ऑल पॉईंट्स लाईज ऑन द लाईन, इक्वल टू म्हणजे लाईनवरचे येणार ना, अँड द सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन द लेफ्ट साईड ऑफ द लाईन एक्स इक्वल टू एच, आणि त्या लाईनच्या लेफ्ट साईडचे पॉईंट्स सगळे. हॅलो.
आता पुढचं बघा, आपण हे बघूयात, एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू एच. आता एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू एच म्हणजे सुरुवातीची प्रोसिजर तीच आली. काय करणार आपण, मगाशी जशी अशी लाईन काढली तशीच लाईन काढली. म्हणजे आपण काय म्हटलं, ड्रॉ द लाईन एक्स इक्वल टू एच. सेम मगाच्या सारखी आपण ही लाईन काढायची, ड्रॉ द लाईन एक्स इक्वल टू एच विच इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. ही जी कशी असेल, वाय ऍक्सिसला पॅरलल असेल, सॉरी वाय ऍक्सिस आहे. हां, मग ही लाईन काढली. मग आता ही लाईन काढली म्हणजे हे अंतर आपलं किती आहे, तर एच आहे. आपला हा पॉईंट असेल एच झिरो. मग ही लाईन कुठून जाणार, तर एच इक्वल टू, सॉरी ती लाईन या पॉईंटमधून जाणार एच झिरोमधून. या लाईनचं इक्वेशन काय झालं, एक्स इक्वल टू एच झालं. हां, आता सेम तेच आपण बघतोय, थोडासा फरक झाला. मग अशी काय झालं, तर आपला रिजन लेफ्ट साईडला होता, आता आपला एच ग्रेटर दॅन आहे. बघा, ऑल द पॉइंट्स ऑन द राईट साईड ऑफ द लाईन एक्स इक्वल टू झिरो हॅज एक्स कॉर्डिनेट ग्रेटर दॅन एच. आता काय झालं, तर या लाईनच्या उजव्या बाजूला जे पॉईंट्स आहेत, या लाईनच्या ह्या उजव्या बाजूला, त्यांचा एक्स कॉर्डिनेट कसा असेल, तर एच पेक्षा मोठा असेल. बघा, एक्स ऍक्सिसवरचा हा नंबर वाढत जाणार ना एच पेक्षा, त्यामुळे त्यांचा एक्स कॉर्डिनेट कसा असेल, तर एच पेक्षा मोठा असेल. मग तो जर एच पेक्षा मोठा असेल तर आपण काय म्हणणार, देअरफोर द सोल्युशन सेट ऑफ इन इक्वेशन एक्स इज ग्रेटर दॅन एच. तर या इन इक्वेशनचा सोल्युशन सेट, या इन इक्वेशनचा सोल्युशन सेट एक्स इज ग्रेटर दॅन एच हा काय झाला, इज द सेट ऑफ पॉइंट्स लाईज ऑन द राईट साईड ऑफ द लाईन एक्स इक्वल टू एच. तर या लाईनच्या उजव्या बाजूला जे सगळे पॉईंट्स आहेत, ते सगळे पॉईंट्स याच्या सोल्युशन सेटमध्ये आले. मग अशी कुठले आले होते, लेफ्ट आले होते, आता राईट आले. मग आता बघा काय झालं, तर इक्वल टू म्हणजे या लाईनवरचे सगळे पॉईंट्स आले, आणि ग्रेटर दॅन म्हणजे याच्या उजव्या बाजूचे पॉईंट आले. मग आपल्याला सोल्युशन सेट कुठला काढायचा असतो, तर ग्रेटर दॅन इक्वल टू काढायचा ना आपल्याला. कुठला काढायचा, तर हा सोल्युशन सेट काढायचा आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू. मग काय येणार आहे, तर इक्वल टू म्हणजे लाईनवरचे पॉईंट आणि ग्रेटर दॅन म्हणजे इकडचे. मग कंबाईन केलं तर काय येईल, तर लाईनवरचे पॉईंट आणि लाईनच्या उजव्या बाजूकडचे सगळे पॉईंट, म्हणजे आपला सोल्युशन सेट काय आला. बघा, देअरफोर द सोल्युशन सेट ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन एच इज द सेट ऑफ ऑल पॉइंट्स लाईज ऑन द लाईन एक्स इक्वल टू एच अँड ऑल द पॉइंट्स ऑन द राईट साईड ऑफ द लाईन एक्स इक्वल टू एच. म्हणजे थोडक्यात काय झालं बघा, तर तुम्ही कुठलीही लाईन घेतली, अशी कुठलीही लाईन घेतली, एक्स इज लेस दॅन इक्वल टू थ्री, सपोज आपण असं इन इक्वेशन घेतलं, तर तुम्ही आधी काय करणार, याचा इक्वल टू म्हणजे एक्स इक्वल टू थ्री ही लाईन काढणार. ही काढली, एक्स इक्वल टू थ्री ही लाईन झाली. हा आपला एक्स ऍक्सिस आहे, हा आपला वाय ऍक्सिस आहे. मग आता हे अंतर थ्री असेल, म्हणजे आपण इथं एक म्हणणार, इथं दोन म्हणणार, इथं तीन, इथं चार, इथं पाच. आता बघा, आपल्याला एक्स कसा पाहिजे, लेस दॅन पाहिजे ना. मग बघा, इकडचे सगळे पॉईंट्स बघा कसे असतील, त्याचा एक्स कॉर्डिनेट तीनपेक्षा लहान असेल का. बघा बरं, त्याचा एक्स कॉर्डिनेट आता बघा, या लाईनच्या डाव्या बाजूचे सगळे पॉईंट जर आपण घेतले, तर या डाव्या बाजूकडचे सगळे पॉईंट्सचा रिजन हा लेस दॅन थ्री असेल, असेल ना. एक्स कॉर्डिनेट त्याचा कसा असेल, लेस दॅन थ्री असेल. म्हणजे लेस दॅनचा पार्ट कुठला झाला, तर इकडचा झाला, आणि इक्वल टूचा पार्ट म्हणजे लाईनवरचा झाला. म्हणजे आपला सोल्युशन सेट काय झाला, याचा सोल्युशन सेट काय आला, लाईनवरचे पॉईंट आणि लाईनच्या लेफ्ट साईडचे पॉईंट. हॅलो, लाईनवरचे पॉईंट आणि लाईनच्या लेफ्ट साईडचे पॉईंट. तर तुमचा रिजन जर हा असेल, एक्स इज ले ग्रेटर दॅन इक्वल टू थ्री, आता प्रोसिजर तीच. काय करणार तुम्ही, तर एक एक्स ऍक्सिस काढणार, पुन्हा एक वाय ऍक्सिस काढणार, आणि इथं एक दोन तीन, मग ही लाईन काढणार एक्स इक्वल टू थ्री. मग ही एक्स इक्वल टू थ्री ही लाईन काढली, तर आता काय करायचं,
आपल्याला याचे दोन पार्ट करायचे असतात ना, एक इक्वल टू चा आणि एक ग्रेटर दॅनचा. मग आता इक्वल टू चा सोल्युशन सेट हा झाला. आता ग्रेटर दॅनचा कुठला येईल बघा, तर लाईनच्या उजव्या बाजूकडचे हे जे सगळे पॉईंट्स आहेत, या लाईनच्या उजव्या बाजूकडचे सगळे पॉईंट्स म्हणजे आपला ग्रेटर दॅन बघा झाला. कारण इकडच्या सगळ्या पॉईंट्सचा एक्स कॉर्डिनेट हा 3 पेक्षा कसा असेल, तर मोठा असेल. बरोबर ना, मग 3 पेक्षा मोठा असेल म्हणजेच इकडचा झाला ग्रेटर दॅनचा आणि लाईन वरचा झाला लेस दॅनचा. म्हणजे आपण हे जे सगळे नंबर्स आहेत याला म्हणणार काय, तर याचा सोल्युशन सेट कुणाचा, एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3 चा सोल्युशन सेट काय झाला, लाईन वरचे पॉइंट आणि लाईनच्या उजव्या बाजूकडचे पॉइंट. हॅलो, लाईन वरचे पॉइंट आणि लाईनच्या उजव्या बाजूकडचे पॉइंट. जनरली काय होतं, लेस दॅन असेल तर लेफ्ट साईडला येतं, ग्रेटर दॅन असेल तर राईट साईडला येतं, आणि लाईन वरचं काय असतं, इक्वल टू असेल. मग तुम्ही असं कुठलाही या 3च्या जर तुम्हाला कुठलाही नंबर दिला तरी सेम तोच प्रकार होणार. लाईन वरचे म्हटलं की इक्वल टू आलं, लेस दॅन म्हटलं की लेफ्ट साईडचं आलं, ग्रेटर दॅन म्हटलं की राईट साईडचं आलं. असं फक्त एक्सला होणार, वायला थोडीशी प्रोसिजर वेगळी होणार पुन्हा. ज्योमेट्रिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वाय इज लेस दॅन इक्वल टू के अँड वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू के ऑन द कॉर्डिनेट ऍक्सिस. जसं आपण एक्स बघितलं इथं, तसाच आता वाय आहे आणि एचच्या ऐवजी आपण फक्त के लिहिलंय. मग आता आपल्याला काय करायचं आहे, वाय इज लेस दॅन इक्वल टू के आणि वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू के याचा सोल्युशन सेट बघायचा, याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन किंवा ग्राफिकल सोल्युशन बघायचं. मग आता त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, तर पहिल्यांदा वाय इज लेस दॅन इक्वल टू के बघणार. मग आता याचे आपण दोन पार्ट करणार, एक काय असणार वाय इज लेस दॅन के, सॉरी वाय इज इक्वल टू बघूयात आधी आणि मग वाय इज लेस दॅन के. मग आता ही लाईन आपण काढणार वाय इक्वल टू के. आता ही लाईन कशी असेल, तर एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल. मग हा आपण एक्स ऍक्सिस काढला, हा वाय ऍक्सिस काढला. आता वाय इक्वल टू के आपली लाईन ही आहे असं आपण सपोज मानलं, पॉझिटिव्ह साईडला आहे असं आपण म्हणूयात. मग इकडे 1 2 3 4 काहीतरी असेल, इकडे के असेल, इकडचा नंबर के पेक्षा मोठा असेल, बरोबर. के म्हणजे 5 असेल तर हा 6 7 8 9 झाला ना, आणि इकडचे -1 -2 -3 -4 झाले. मग आता याचा सोल्युशन सेट काय आला, याचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय आलं, तर या ही जी लाईन आपण काढली या लाईन वरचे सगळे पॉइंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. म्हणजे या इक्वेशनचा सोल्युशन सेट काय आला, तर लाईन वरचे सगळे पॉइंट. आता राहिला लेस दॅन, हा लेस दॅन राहिला. मग आता बघा या लाईनच्या खालच्या पार्टचा विचार केला आपण, तर कुठला इथला 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 कुठलाही पॉइंट घेतला, तर त्याचा वाय कॉर्डिनेट जर बघितला, त्या कुठल्याही पॉइंटचा वाय कॉर्डिनेट बघितला, तर तो के पेक्षा कमी असेल नक्कीच. बसेल का बघा, इथला एखादा पॉइंट असेल तर तो के पेक्षा कमी असेल, इथला एखादा असेल तरी त्याचा वाय कॉर्डिनेट के पेक्षा कमी असेल, इथल्याचा पण इथल्याचा पण, मग तो कितीही असू देत, आपल्याला काय पाहिजे के पेक्षा कमी पाहिजे. बरोबर, म्हणजे या लाईनच्या खालच्या पार्ट मधला. मग आता बघा आपण जी लाईन काढली आहे ती ही लाईन आहे वाय इक्वल टू के. आता इक्वल टू म्हणजे या लाईन वरचे पॉइंट आणि लेस दॅन म्हणजे लाईनच्या खालच्या पार्ट मधले ना. मग आपण एकदम कंबाईनली विचार करतोय लेस दॅन आणि इक्वल टू, म्हणून आपण या रेषा काढताना अशा या लाईनला जोडून काढली, अशा तोडून नाही काढल्या, तर त्या लाईनला अशा जोडून काढलेल्या आहेत आपण. त्यामुळं लेस दॅनचा इक्वल टू चा रिजन काय झाला, लाईन वरचे पॉइंट आणि लाईनच्या खालच्या पार्ट मधले पॉइंट. आता तेच आपण लिहिलंय बघा इथं, ड्रॉ द लाईन वाय इक्वल टू के विच इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. ही लाईन कशी असेल, तर एक्स ऍक्सिसला पॅरलल असणार आहे अँड पासिंग थ्रू पॉइंट 0 के. म्हणजे हा जो पॉइंट आहे हा पॉइंट काय झाला आपला, तर 0 के झाला, कारण हे अंतर के आहे ना, हे अंतर आपलं के आहे. ऑल द पॉइंट्स बिलो द लाईन वाय इक्वल टू के हॅज वाय कॉर्डिनेट लेस दॅन के. मग या लाईनच्या खालच्या पार्ट मधला कुठलाही पॉइंट जर घेतला, तर त्या पॉइंटचा वाय कॉर्डिनेट काय झाला, लेस दॅन के झाला. त्यामुळे काय झालं बघा, दर फोर
The solution set of the inequation y is less than k. कोणाचा solution set? The less than k चा is the point. Is the set of points line below the line y equal to k. या लाईनच्या खालचा पार्टचा जो आहे हा सगळा पार्ट मधले सगळे पॉइंट गोळा केले तर ते याचं सोल्युशन सेट आहे. आणि इक्वल टू च काय? तर लाईन वरचे पॉइंट. सो देअरफोर द सोल्युशन सेट ऑफ वाय इज लेस दॅन इक्वल टू के. वाय लेस दॅन इक्वल टू के असेल इज द सेट ऑफ ऑल पॉइंट लाईन ऑन द लाईन वाय इक्वल टू के and also all the points below the line y equal to k. त्यामुळे less than equal to चा रीजन काय झाला? लाईन वरचे पॉइंट आणि लाईनच्या खालच्या भागातले सगळे पॉइंट. फॉर एक्झाम्पल बघा, y less than equal to 4 याचा सोल्युशन सेट आपल्याला काढायचा. मग आपण मनातल्या मनात काय करणार? तर y equal to 4 एक असेल आणि y is less than 4 असेल. मग आपण एक एक्स ऍक्सिस काढणार, एक वाय ऍक्सिस काढणार. आता वाय इक्वल टू 4 म्हणजे आपण म्हणूया की इथे एक आहे, इथं दोन आहे, इथं तीन आहे आणि इथं चार आहे. म्हणजे ही लाईन काय झाली? एक्स ऍक्सिसला पॅरलल झाली वाय इक्वल टू 4. आता याचा सोल्युशन सेट काय झाला? तर लाईन वरचे हे सगळे पॉइंट, बरोबर ना? याचा सोल्युशन सेट झाला लाईन वरचे सगळे पॉइंट. आता याचा सोल्युशन सेट काय झाला? तर लाईनच्या खालचा पार्ट हा जो काही आहे, हा इथला फर्स्ट क्वार्टर मधला, सेकंड मधला, थर्ड मधला, सगळा या पॉइंट, हे पॉइंट मधला कुठलाही तुम्ही पॉइंट घेतला तर होणार काय? तर त्याचा वाय कॉर्डिनेट जो आहे तो वाय कॉर्डिनेट हा या 4 पेक्षा कमी असेल. या 4 पेक्षा कमी असेल म्हणजे लाईनच्या खालचा पार्ट हा जो आहे हा आपला सोल्युशन सेट झाला लेस दॅनचा, बरोबर? म्हणजे याचा सोल्युशन सेट काय झाला मग? तर लाईन वरचे पॉइंट आणि लाईनच्या खालच्या पार्ट मधले पॉइंट, म्हणजे हा आपला ग्राफिकल सोल्युशन झाला. हॅलो, हे असं आपल्याला करायचं. आता पुढचं बघा, पुढचं कुठलं बघणार आहे आपण? तर ग्रेटर दॅन, वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू के. मग सेम तसंच करायचं, काय करणार आपण? तर वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू के असं आपलं इक्वेशन आहे. मग या इक्वेशन मध्ये आपण काय करणार? तर y इक्वल टू के एक म्हणणार आणि y इज ग्रेटर दॅन के म्हणणार. मग पुन्हा सेम मगाच्या सारखी एक लाईन काढणार आपण. सो दिस इज x ऍक्सिस आहे, हा y ऍक्सिस आहे आणि ही ती लाईन आहे y इक्वल टू के. आता या y इक्वल टू के चं सोल्युशन काय झालं? या लाईन वरचे सगळे पॉइंट, या लाईन वरचे सगळे पॉइंट. आणि ग्रेटर दॅनचं काय झालं बघा मग? आता ग्रेटर दॅनचं कुठलं येईल? तर हा जो पार्ट आहे इथला आणि इथला, ह्या सगळ्या पॉइंट हे आपण अशी वाय ऍक्सिस पुढे वरती पर्यंत वाढवला तर इथले जे सगळे पॉइंट असणार यांचा वाय कॉर्डिनेट कसा असेल? के पेक्षा मोठा असेल, बरोबर ना? म्हणजे याचा सोल्युशन सेट काय झाला? तर या रिजन मधले सगळे पॉइंट, म्हणजे हे सगळे वरच्या पार्ट मधले पॉइंट. मग आता दोघांचं कंबाईन करूयात, म्हणजे y इज ग्रेटर दॅन इक्वल टू के चा सोल्युशन सेट काय झाला? लाईन वरचे पॉइंट आणि लाईनच्या वरच्या पार्ट मधले पॉइंट. मग अशी बिलो म्हंटल आपण ना इथं, आता अबाव म्हणावं लागेल. मग सेम मगाच्या सारखं लिहिलं बघा आपण. ड्रॉ अ लाईन y इक्वल टू के विच इज पॅरलल टू x ऍक्सिस अँड पासिंग थ्रू पॉइंट 0 के. या पॉइंट मधून जाणारी ती लाईन काढली आपण वाय इक्वल टू के, जी कशी आली? तर एक्स ऍक्सिसला पॅरलल आली. ऑल द पॉइंट्स अबाव द लाईन वाय इक्वल टू के हॅज वाय कॉर्डिनेट ग्रेटर दॅन के. आता या लाईन वरचे सगळे पॉइंट जे आहेत हे ऑल द पॉइंट अबाव, अबाव म्हटलंय आधीच, बर. मग या लाईन वरचे जे पॉइंट आहेत हे कुठले पॉइंट आले? तर हे इक्वेशन सॅटिस्फाय करणारे आले. आता वरच्या पार्ट मधले पॉइंट घेतले आपण, हे इथले, 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 तर हे काय आले? त्यांचा वाय कॉर्डिनेट ग्रेटर दॅन के झाला, के पेक्षा मोठा आला. त्यामुळं या ग्रेटर दॅनचा सोल्युशन सेट काय आला? हा आला, बरोबर? ग्रेटर दॅनचा पार्टचा सोल्युशन सेट हा आला. सो देअरफोर द सोल्युशन सेट ऑफ द इनइक्वेशन वाय इज ग्रेटर दॅन के याचा सोल्युशन सेट काय आला? इज द सेट ऑफ पॉइंट लाईन अबाव द लाईन वाय इक्वल टू के.
या लाइनच्या वरच्या पार्ट मधले जे सगळे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स म्हणजे याचा सोल्युशन सेट आला. आता कंबाइनली याचा सोल्युशन सेट काय असणार आहे, तर लाईन वरचे पॉइंट आणि लाईनच्या अबाऊचे पॉइंट. सो सोल्युशन सेट ऑफ वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू के इज द सेट ऑफ ऑल पॉइंट्स लाईन ऑन द लाईन वाय इक्वल टू के अँड ऑल द पॉइंट्स अबाव द लाईन वाय इक्वल टू के. लाईन वरचे पॉइंट आणि लाईनच्या वरच्या पार्ट मधले सगळे पॉइंट म्हणजे याचा सोल्युशन सेट झाला. फॉर एक्झाम्पल बघा बरं, हे असंच इक्वेशन आपण कन्वर्ट करू, वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 4 असं आपलं इक्वेशन आहे. मग हे दोन पार्ट मध्ये आपण कन्वर्ट करणार, एक वाय इक्वल टू 4 आणि वाय इज ग्रेटर दॅन 4. आता वाय इक्वल टू 4 म्हणजे आपली लाईन आली, मग आपण काढणार एक एक्स ऍक्सिस एक वाय ऍक्सिस आणि हा आपला झाला वाय इक्वल टू 4. मग आता इक्वल टू याचा सोल्युशन सेट काय झाला, तर या लाईन वरचे सगळे पॉइंट बरोबर. हा याचा सोल्युशन सेट, सोल्युशन सेट ऑफ दिस इक्वेशन इज ऑल द पॉइंट्स लाईंग ऑन द लाईन. आता ग्रेटर दॅनचा रिजन काय असेल बघा, तर हा आपला वाय ऍक्सिस आहे. ह्या लाईन वरचे हे जे सगळे पॉइंट्स आहेत इकडचे फर्स्ट क्वार्टर मधले आणि सेकंड क्वार्टर मधले, थर्ड मध्ये आणि फोर्थ मध्ये नाही जाणार ते, कारण ते लाईनच्या खालच्या पार्ट मध्ये येतात. हा मग हे जे सगळे पॉइंट्स आहेत, हे सगळे पॉइंट्स चा वाय कॉर्डिनेट घेतला तर तो 4 पेक्षा मोठा असेल, कारण इथं 5, 6, 7 असं होत जाणार आहे ना. त्यामुळं या वरच्या पार्ट मधले सगळे पॉइंट जे असतील त्याचा वाय कॉर्डिनेट काय असेल, तर ग्रेटर दॅन 4 असेल. मग आता या कंबाईनचा सोल्युशन सेट काय झाला, लाईन वरचे पॉइंट आणि लाईनच्या वरच्या पार्ट मधले सगळे पॉइंट बरोबर. आपण हे सगळं हे जे आपण लिहिलेलं आहे हे सगळं एक्झाम्पल मध्ये लिहायचं नाहीये, आपल्याला फक्त याचा सोल्युशन सेट काढा म्हटलं, हे असा सोल्युशन सेट काढा म्हटलं की फक्त एखादी अशी डायग्राम काढायची आणि मनातल्या मनात हे सगळं समजून आपल्याला फक्त हे एरो काढायचे की नक्की सोल्युशन सेट काय असेल, हे बाकीचं काहीही लिहायचं नाहीये नंतर. हा मग आता याचा सोल्युशन सेट काय झाला, लाईन वरचे पॉइंट आणि लाईनच्या वरच्या पार्ट मधले सगळे पॉइंट. हॅलो फॉर एक्झाम्पल बघा, फाइंड द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. आता एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3 आहे, आपण काय करणार, ही एक्स ऍक्सिस काढला हा वाय ऍक्सिस काढला. आता पहिला इक्वल टू ची लाईन काढायची, आपण इथं 1, 2, 3 पट्टीनं काढायचंय बरं का, हे तुम्ही काढताना हे पट्टीनं काढायचंय. मग मी इथं 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर इकडं 4 असेल असं घेतलं, इकडं -1, -2 घेतले, इकडं 1, 2, 3 आणि इकडं -1 घेतले. आता एक्स इक्वल टू 3 आहे म्हणजे माझी लाईन अशी आली जी वाय ऍक्सिसला पॅरलल असेल असेल. मग आता इक्वल टू जे आहे बघा, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 3 आहे, त्याचे दोन पार्ट काय झाले, एक्स इक्वल टू 3 आणि एक्स इज ग्रेटर दॅन 3. मग इक्वल टू 3 चा सोल्युशन सेट काय झाला, तर या लाईन वरचे सगळे पॉइंट आता ग्रेटर दॅनचा काढायचे. आता बघा इकडचे जे असतात जनरली उजव्या बाजूचे ग्रेटर दॅनचे असतात, डाव्या बाजूचे लेस दॅनचे असतात. आणि आपण आत्ताच बघितलं की लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर लाईनच्या वरचं ग्रेटर दॅन असतं, तर लाईनच्या खालचा हा लेस दॅनचा असतो. सेम तसंच आहे, मग या उजव्या बाजूचे पॉइंट सगळे ग्रेटर दॅन मध्ये येणार, म्हणजे सोल्युशन सेट याचा सोल्युशन सेट काय झाला, लाईन वरचे पॉइंट आणि लाईनच्या उजव्या पार्ट मधले पॉइंट. म्हणून आपण हे लाईन पासून पुढे जाणारे हे एरो दाखवले, याचा सोल्युशन सेट याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हे झालं, म्हणजे आपण फक्त डायग्राम काढली बघा, बाकीचं मधलं काहीही लिहिलं नाही. आता पुढचं बघा, एक्स इज लेस दॅन इक्वल टू -2 आहे, मग आता आपल्याला लाईन कुठली काढावी लागेल, एक्स इक्वल टू -2 काढावी लागेल. मग आता बघा हा एक्स ऍक्सिस आहे हा वाय ऍक्सिस आहे, मी काय केलं इकडे -1, -2 घेतला, तर जेवढं मला पाहिजे तेवढंच मी घेतलं, इथं 1, 2 असणार बरं का, इथं 1 इथं 2 असणार आहे, फक्त मी काढलं नाहीये. हा मग आता एक्स इक्वल टू -2 ही मी लाईन काढली, मग आता इक्वल टू चा सोल्युशन सेट लाईन वरचे पॉइंट झाले. आपल्याला कुठला पाहिजे, लेस दॅनचा पाहिजे. लेस दॅनचा म्हणजे काय असेल, लाईनच्या डाव्या पार्ट मधला इकडचे सगळे पॉइंट बघा, त्याचा एक्स कॉर्डिनेट वजा 2 पेक्षा पण लहान असेल ना,
त्यामुळे आपण इकडचे एरो काढले. लाईन पासून स्टार्ट होणारे इकडचे एरो असे काढायचे. आता पुढचं बघा, वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस थ्री. आता बघा, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. इकडे मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री आला वाय. मग मी वाय ऍक्सिसला, एक्स ऍक्सिसला पॅरलल असणारी ही लाईन काढली, वाय इक्वल टू मायनस थ्री. हॅलो, आता ही ऍक्सिसच्या एक्स ऍक्सिसच्या खाली आली ना, येऊ द्या. आपल्याला कुठलं पाहिजे तर ग्रेटर दॅन इक्वल टू पाहिजे. मग या लाईनवरचे सगळे पॉईंट काय झाले, याचा सोल्युशन सेट झाला. आता ग्रेटर दॅनचा पाहिजे. ग्रेटर दॅन म्हणजे असे सगळे पॉईंट गोळा करायचे की त्याचा वाय कॉर्डिनेट हा वजा तीन पेक्षा मोठा पाहिजे. मग आता बघा, इथले सगळे पॉईंट्स, इथले सगळे पॉईंट्स कुठले कुठले, या फर्स्ट क्वाड्रंट, सॉरी या फोर्थ क्वाड्रंट मधले, या थर्ड क्वाड्रंट मधले इथले, आणि हा फर्स्ट आणि सेकंड मधले सगळे पॉईंट्स, यांचा वाय कॉर्डिनेट कसा असेल, वजा तीन पेक्षा मोठा झाला. म्हणून आपण या लाईन पासून असे वर जाणारे एरो काढले, कारण ग्रेटर दॅनचा म्हणजे वरच्या पार्ट मधला एरो असतो. पुढचं बघा, वाय इज लेस दॅन इक्वल टू फोर. आता सेम तसंच केलं, काय केलं तर ही लाईन काढली वाय इक्वल टू फोर ची. आता लेस दॅन आहे म्हणजे खालचा रिजन आला, आला डायरेक्ट आपण मनातल्या मनात ठरवलं. कारण का, तर इकडच्या पार्ट वरचे सगळे पॉइंटचा वाय कॉर्डिनेट कसा असणार, चार पेक्षा कमी असणार. तर आपल्याला हे असे डायग्राम काढायचे असं, फक्त परीक्षेत आपल्याला हे तीन तीन चार चार इक्वेशन एकदम घ्यायची आणि एकदम त्याचा सोल्युशन सेट काढायचा. त्यामुळे आपण स्ट्रेट लाईन काढणार आणि मनातल्या मनात डायरेक्ट ठरवणार की रिजन कुठला असेल, आणि मग असा एरो काढून आपण तो रिजन दाखवणार आहे.